नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरून गुजरातकडे सरकत असून हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ते 17 मे पर्यंत पोरबंदर महुआ किनारपट्टीवर धडकणारे। हे ठिकाण पालघर डहाणूच्या किनारपट्टीपासून केवळ 50 नॉटिकल मैलावर असल्याने त्याचा फटका पालघर आणि डहाणूला बसणारे, त्यामुळे येथील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले। या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली असल्याची माहिती तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली आहे। तर समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या डहाणूतील 15 बोटींना किनाऱ्यावर बोलवून घेण्यात आले। तसेच डहाणूच्या बंदरावर वादळाचा धोका दर्शवणाऱ्या 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून झाडांची घरांची पडझड झाल्यास नागरिकांना सुरळीत स्थळी हलवण्याचे नियोजन सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि सहकारी करत आहेत। डहाणू किनारपट्टीवरील सर्व गावांना चक्रीवादळापासून सावधान, तसेच कुणीही मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या असून पत्र्यांची घरे तसेच झोपडीत राहणाऱ्या नागरिकांनी गावातील शाळेच्या इमारतीत आसरा घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।